नवनाथ कथा सार अध्याय अडोती वाचा भावार्थ चरपटीची कथा श्री गणेशाय नम पूर्वी शंकर पार्वतीच्या विवाहाप्रसंगी सर्व देव हिमालयाकडे आले होते त्यावेळी वधू पार्वतीचे अप्रतिम सौंदर्य पाहून ब्रह्मदेवाच्या मनात तीव्र कामवसना हो उत्पन्न होऊन त्याचे वीर्यपतन पतन पावले ते सभास्थानी त्याच्या पायाशी पडले कोणाचे लक्ष नाही असे पाहून त्याने ते टाचेने रगडले त्यामुळे ते त्याचे अनेक भाग झाले आणि ते इतस्तहा पसरले त्यापैकी एका बाजूस गेलेल्या वीर्यापासून साठ हजार बालकिल्ले ऋषी निर्माण झाले जो वीर्यभाग सभास्थानी राहून गेला होता तो केरात मिसळला लग्न कार्य झाल्यावर शेवकांनी हो लज्जा होमाच्या भस्मासमवेत तो केर ही नदीत टाकून दिला तो केअर दरभाच्या बेटात अडकून राहिला पुढे ईश्वरी आज्ञेने पिपलायन नारायणाने त्यात संचार केला काही दिवसांनी पाणी पिण्यासाठी तेथे आलेल्या हरिणीने तेथे मूत्र सांडले ती ऋतुमती असल्याने रेताचा काही भागही दरभावर पडला त्या रेताचे विधिविर्याशी मिलन होऊन गर्भ वाढीस लागला नऊ महिन्यांनी कुशमुळ्यांचे वेष्टन तोडून त्या बेटात एक दिव्य बालक उत्पन्न झाले त्याच सुमारास सत्यस्रवा नावाचा एक ब्राह्मण दर्भ काढण्यासाठी तेथे आला असता हा मुलगा त्याच्या दृष्टीस पडला त्या बालकाचे काय करावे या विचारात तो असतानाच पिपलायन नारायणाचा अवतार झालेला पाहून देवानी आनंदाने पुष्पवृष्टी केली तेव्हाही भूताटके असावे असा विचार करून तो पळू लागला ते पाहून देवांच्या सांगण्यावरून नारद ब्राह्मण रूपात त्याच्यापाशी गेले सर्व व्रतांत सांगून त्याच्या मनातील संशय घालवला त्याला आकाशात जमलेले देव दाखवले मग त्या मुलाला त्याच्या हवाली केले त्याचे नाव चरपटी ठेवावे असे सांगितले आणि स्वर्गलोकी प्रस्थान केले सत्यस्रवा घरी गेला त्याने ते बालक आपली पत्नी चंद्रा हिच्याकडे दिले त्याचे सुंदर रुपडे पाहून तिलाही अत्यानंद झाला तो देवांचा प्रसाद आहे असे मानून ती दोघे चरपटीचे संगोपन करू लागली चरपटी सात वर्षाचा झाला तेव्हा सत्यस्रव्याने त्याची मुंज केली बारा वर्षाच्या होईपर्यंत तो वेदशास्त्रात पारंगत झाला एके दिवशी नारदाना त्याची आठवण झाली ते ब्राह्मणाच्या रूपात सत्यस्रव्याकडे गेले तेथे चरपटीला पाहून तो आपला धाकटा बंधू आहे या विचारांनी त्यास प्रेमाची भरती आले कारण नारद जसा ब्रह्मदेवाचा पुत्र तसा चरपटी ब्रह्मदेवाचा पुत्र मग चरपटीची प्रगती पाहून संतुष्ट झालेल्या नारदाने बद्रीका आश्रम गाठला तेथे शिवभेटीसाठी मच्छिंद्र व दत्तात्रेयही आले होते नारदानी त्या तिघांना चरपटीचा सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा शंकरांनी दत्तप्रभूंना चरपटीवर अनुग्रह करण्यास सांगितले त्यावर दत्तप्रभू म्हणाले भगवान वैराग्यानी अनुतापाशिवाय योगविद्येचा अधिकार कोणालाही प्राप्त होत नाही तेव्हा अनुग्रहाबद्दल पुढे विचार करू तेव्हा नारद म्हणाले आत्रे तुमचे म्हणणे योग्यच आहे चरपटीच्या मनात संसाराचा वीट उत्पन्न होऊन त्यास अनुताप होईल अशी व्यवस्था मी करतो त्यानंतर नारद विद्यार्थी वेशात सत्यस्रव्याकडे आले व कुलंबाशी आपले नाव सांगून विद्याभ्यास शिकवण्याची विनंती केली सत्यस्राव चरपटीबरोबर त्यालाही शिकवू लागला सत्यसराव व चरपटी यांच्यात वितुष्ट यावे म्हणून नारद योग्य संधीची वाट पाहत होते आणि लवकरच तशी संधी चालून आली एके दिवशी एका ग्रामस्थाने ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी सत्यस्रव्यास बोलावले त्यावेळी तो पूजेमध्ये गुंतला होता म्हणून त्याने चरपटीला व कोलंबाला पाठविले चरपटीने त्या ग्रामस्थाकडील तो संस्कार यथावेधी पार पाडला पण यजमान त्याला दक्षिणा देण्यासाठी द्रव्य आणायला घरात गेला तेव्हा कुलम म्हणाला चरपटी कोणत्या कार्यासाठी किती दक्षिणा घेतात ते आपणास माहीत नाही याने जर कमी दक्षिणा दिलीत तर गुरुजी रागावतील म्हणून दक्षिणेसाठी त्यांनाच पाठवू हा यजमान योग्य दक्षिणा देईल असे वाटत नाही यावर चरपटी म्हणाला मी रिकाम्या हाताने घरी जाणार नाही काहीतरी युक्ती करून जास्त दक्षिणा मागतो म्हणजे बाबाही रागवणार नाहीत यजमानाने जेव्हा थोडीशीच दक्षिणा हातावर ठेवली तेव्हा चरपटीस क्रोध आला चरपटीचे व यजमानाचे चांगलेच भांडण जुंपले ते, जुंप ते पाहून कुलंबाने घर गाठले आणि चरपटीने निष्कारण कसे भांडण केले ते तिखट मिट लावून सत्यस्राव्याला सांगितले ते ऐकून रागावलेला सत्यस्रावा त्वरेने यजमानाकडे गेला आणि चरपटीच्या थोबाडीत मारली त्या अपमानाने चरपटी अधिकच चिडला तो यापुढे घरी जायचे नाही असा निश्चय करून गावाबाहेरील देवीच्या देवळात जाऊन बसला नारदाने ब्राह्मण रूपात तेथे जाऊन त्याच्याशी ते जवळीक साधली आणि सत्यस्रव्यासारखा दुष्टपित्याची संगत करण्यापेक्षा आरण्यवास केव्हाही चांगला तू घरी जाऊच नकोस असे सांगून त्याच्या निश्चयास खतपाणीच घातले तेव्हा चरपट्याने त्याला कोलंबास बोलावून आणण्याची विनंती केली ती मान्य करून नारद गावाकडे गेले आणि थोड्याच वेळात रूपात परतले मग विद्याभ्यास करण्यासाठी ते दोघे अन्य देशी निघाले मार्गात कोलंबाने बदरिका आश्रमात जाण्याविषयी त्याचे मन वळविले मजल दरमजल करत ते दोघे बदरिका आश्रमास गेले ते दोघे शिवालयात प्रवेशताच श्री शंकर दत्तप्रभू व मचेंद्रही तेथे प्रकटले त्यांना वंदन करून कोलंबाने चरपटीला त्या तिघांची व वो स्वतःची ओळख सांगितली चरपटीने त्यांना नमस्कार करून सनात करण्याची विनंती केली तेव्हा त्याची आर्तता पाहून दत्तप्रभूंनी त्याच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून त्यास ब्रह्मज्ञ केले त्याला सर्व विद्या शिकविल्या त्यास थपचरेस बसविले नाग अश्वत्थावरील सर्व देवताकडून वरदाने देविली त्यानंतर त्यास नाथ दीक्षा देऊन तीर्थाटनास पाठवले पुढील कालखंडात चरपटीने विपुल शाबरी कवित्व केले आणि शिष्य संप्रदाय वाढविला या अध्यायाच्या श्रवणाने आणि वाचनाने हिवताप नवज्वर व इतर ताप नाहीसे होतील